त्याला आता पॉलिमरवर आपण एक टेस्ट पाहणार आहोत. या पॉलिमरवर जी टेस्ट आहे त्याला 5 क्वेश्चन्स दिले गेलेले आहे आणि या 5 क्वेश्चन्समध्ये प्रत्येक क्वेश्चन्सला 4 पॉईंट आहेत, असे टोटल 20 मार्क आहे. या 20 मार्कापैकी एक क्वेश्चन जर तुमचा रॉंग झाला तर तुम्हाला 16 मार्क भेटणार नाही, तुम्हाला 15 मार्क भेटल, म्हणजेच क्वेश्चनचे 4 मार्क जाईल आणि 1 मायनस मार्क होईल. या प्रकारे आपण मायनस सिस्टीमनुसार आपल्याला किती मार्क भेटतात ते पाहूया. आणि हा जो टॉपिक आहे हा बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स, सर्वांना माहिती आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स, द पॉलिमर्स विच इज इट्सेल्फ डिसइंटिग्रेट डेमसेल्फ आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम्स. जे पॉलिमर्स काही वेळानंतर स्वतःच डिसइंटिग्रेट होतात आणि त्याला आपण बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणत असतो. तर नॅचरली काही सिंथेटिक पॉलिमर्स आपण तयार केलेले आहे, जे नॅचरल पॉलिमर तर आहेच पण काही सिंथेटिक पॉलिमरही आहे जे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहे. त्याच्यामुळे आता टेस्ट आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट पाहू आपण. क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये पहा, तुमच्या समोरच हा क्वेश्चन आहे. एक पॉलिमर दिलेला आहे ओ सी एच सी एच थ्री सी एच टू सी ओ सी एच सी टू एच फाईव्ह सी एच टू सी ओ एन टाइम्स इज अ पॉलिमर. हा कोणत्या टाईपचा पॉलिमर आहे? ऑप्शन ए दिलेला आहे पी एच बी व्ही, ऑप्शन बी आहे डेक्स्ट्रॉन, ऑप्शन सी आहे नायलॉन 2 नायलॉन 6 आणि ऑप्शन डी आहे नॅचरल रबर. बघा एकदा पुन्हा पाहून घ्या, हा पॉलिमरिक कंपाऊंड पाहून घ्या. आणि हा पहिला ऑप्शन दिलेला आहे पी एच बी व्ही, दुसरा ऑप्शन दिलेला आहे डेक्स्ट्रॉन, तिसरा ऑप्शन दिलेला आहे नायलॉन 2 नायलॉन 6 आणि चौथा ऑप्शन आहे नॅचरल रबर. आता याच्या यापैकी तुम्हाला एक करेक्ट ॲन्सर चॉईस करायचा आहे. करा तुम्ही याच्यातलं कोणतं ॲन्सर चॉईस परफेक्ट ॲन्सर आहे ते, राईट ॲन्सर आहे ते. त्याच्यानंतर आता दुसरा क्वेश्चन्सवर जाऊ आपण. बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स विच कॅन बी प्रोड्यूस फ्रॉम ग्लायसिन अँड अमायनो कॉपरिक ॲसिड इज. बघा क्वेश्चन नंबर सेकंड आहे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स विच कॅन बी प्रोड्यूस फ्रॉम ग्लायसिन अँड अमायनो कॅप्रोइक ॲसिड इज. ऑप्शन ए आहे नायलॉन 2 नायलॉन 6, ऑप्शन बी आहे पी एच बी व्ही, ऑप्शन सी आहे ब्युना यन आणि ऑप्शन डी आहे नायलॉन 6 6. पुन्हा ऑप्शन वाचतो मी, नायलॉन 2 नायलॉन 6, ऑप्शन बी आहे पी एच बी व्ही, ऑप्शन सी आहे ब्युना यन, ऑप्शन डी आहे नायलॉन 6 6. करेक्ट ॲन्सर याच्यातलं राईट करा. आपण समोर जाऊया. बघा आता तिसरा क्वेश्चन्स पाहूया आपण. या तिसऱ्या क्वेश्चन्समध्ये पहा, द टू मोनोमर्स यूज इन द प्रिपरेशन ऑफ डेक्स्ट्रॉन्स आर. डेक्स्ट्रॉन हा बायोडिग्रेडेबल पॉलिमर तयार करण्यासाठी कोणते 2 मोनोमर्स यूज केल्या जात असतात? ऑप्शन ए आहे 3-हायड्रॉक्झी ब्युटेनॉइक ॲसिड अँड 3-हायड्रॉक्झी पेंटेनॉइक ॲसिड, ऑप्शन बी आहे इप्सुलॉन अमायनो कॅप्रोइक ॲसिड अँड ग्लायसिन, सी ऑप्शन आहे आयसोब्युटिलिन अँड आयसोप्रिन आणि डी ऑप्शन आहे लॅक्टिक ॲसिड अँड ग्लायकोलिक ॲसिड. पुन्हा एकदा क्वेश्चन वाचतो, द टू मोनोमर्स यूज इन द प्रिपरेशन ऑफ डेक्स्ट्रॉन आर. डेक्स्ट्रॉन हा बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे, याच्यावर मोनोमर कोणते यूज होत असतात तयार करण्यासाठी? ऑप्शन ए आहे 3-हायड्रॉक्झी ब्युटेनॉइक ॲसिड अँड 3-हायड्रॉक्झी पेंटेनॉइक ॲसिड, ऑप्शन बी आहे इप्सुलॉन अमायनो कॅप्रोइक ॲसिड अँड ग्लायसिन, ऑप्शन सी आहे आयसोब्युटिलिन अँड आयसोप्रिन आणि ऑप्शन डी आहे लॅक्टिक ॲसिड अँड ग्लायकोलिक ॲसिड. यातला करेक्ट ॲन्सर तुम्ही राईट करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 4 पाहूया. द पॉलिमर्स यूज इन ऑर्थोपेडिक डिव्हायसेस अँड इन कंट्रोल ड्रग रिलीज इज. द पॉलिमर्स यूज इन ऑर्थोपेडिक डिव्हायसेस अँड इन कंट्रोल ड्रग रिलीज इज. ऑप्शन ए आहे ओरलॉन, ऑप्शन बी आहे पी टी एफ ई, ऑप्शन सी आहे एस बी आर, ऑप्शन डी आहे पी एच बी व्ही. बघा द पॉलिमर्स यूज इन ऑर्थोपेडिक डिव्हायसेस अँड इन कंट्रोल ड्रग रिलीजिंग इज. ऑर्थोपेडिक डिव्हायसेसमध्ये कोणते पॉलिमर वापरल्या जात असतात आणि जे ड्रग रिलीज करतात आपल्या बॉडीमध्ये, जे कॅप्सूल वगैरे, त्यामध्ये कोणता बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स वापरलं जाईल? ऑप्शन ए आहे ओरलॉन, ऑप्शन ए आहे ऑप्शन बी आहे पी टी एफ ई, पॉलिटेट्रा फ्लुरो इथिलिन ॲक्च्युली म्हणतो आपण एस बी आर, त्यानंतर डी ऑप्शन आहे पी एच बी व्ही. आता याच्यातला करेक्ट ॲन्सर चॉईस करायचा आहे. 5व्या नंबरचा क्वेश्चन्स पाहता. 5व्या नंबरच्या याच्यात विच ऑफ द फॉलोइंग कंटेन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स ओनली. यापैकी फक्त कोणत्या याच्यातनी बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहे?
ऑप्शन ए है सेल्युलोज डेक्सट्रॉन आणि पीएचबीव्ही, ऑप्शन बी आहे स्टार्च पीएचबीव्ही आणि पीव्हीसी, ऑप्शन सी आहे बॅकेलाइट नायलॉन 2 नायलॉन 6 नायलॉन 6 6, ऑप्शन डी आहे सेल्युलोज स्टार्च आणि टेरिलीन। पुन्हा क्वेश्चन वाचतो, विच ऑफ द फॉलोइंग कंटेन बायोडिग्रेडेबल पॉलिमर ओनली। ऑप्शन ए आहे सेल्युलोज डेक्सट्रॉन पीएचबीव्ही, ऑप्शन बी आहे स्टार्च पीएचबीव्ही पीव्हीसी, ऑप्शन सी आहे बॅकेलाइट नायलॉन 2 नायलॉन 6 नायलॉन 6 6 आणि ऑप्शन डी आहे सेल्युलोज स्टार्च आणि टेरिलीन। यातलं करेक्ट आन्सर राईट करायचं आहे। आता बघा, हे सारे क्वेश्चन जे आपण पाहिले त्यातले पूर्ण आन्सर सुद्धा चेक करूया आपण। बघा, टेस्ट नंबर 1 जी दिसते आपल्या समोर, आता त्याला 20 पॉईंटपैकी किती पॉईंट्स तुम्हाला भेटतात। तर पहिला क्वेश्चन तुमच्या डोळ्यासमोर आहे की यामध्ये जो क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे या क्वेश्चन्समध्ये पहा, हा जो पॉलिमर तुमच्या डोळ्यासमोर आलेला आहे याचं पहिलं विचारलं होतं की हा कोणता पॉलिमर्स आहे। याचं करेक्ट आन्सर आहे ए। त्याचं कारण आहे की आपण याला जर इथून ब्रेक केलं तर यापासून दोन मोनोमर तयार होतील। हा तर ओ एच ग्रुप असेलच, आहे की नाही? आणि इथे काय राहणार आहे, एक सी एच थ्री ग्रुप असेल, इथे हा सी एच टू आणि हा ॲसिड असेल, ठीक आहे? हा वाला एक ॲसिड, आपण या ॲसिडला कोणतं नाव म्हणत असतो, थ्री हायड्रॉक्सी ब्युटेनॉइक ॲसिड। 1 2 3 आणि 4 तीन पोझिशन्सला हायड्रॉक्सी ग्रुप आहे, म्हणून याचं नाव आहे थ्री हायड्रॉक्सी ब्युटेनॉइक ॲसिड। हा वाला एक आपण कशासाठी वापरतो, पी एच बी व्हीचा स्टार्टिंग केमिकल कंपाऊंड म्हणून वापरतो। आणि दुसरा जो आहे तो वाला हा आहे, जिथेही काय करणार आहे, एक ओ, याला ओ एच होईल कारण इथून एच टू निघून गेला आहे, हा सी टू एच फायू, आपण सी एच टू सी एच थ्रीसुद्धा लिहू शकतो, सी एच टू सी डबल बॉन्ड ओ एच, हा एक दुसरा ॲसिड असेल। म्हणजे नॅचरली एखादा पॉलिमर पाहिल्यावर आपल्याला दोन त्याचे स्टार्टिंग केमिकलसुद्धा तयार करता आले पाहिजेत। तर त्यामुळं हा सुद्धा कंपाऊंड कोणता आहे, थ्री हायड्रॉक्सी पेंटेनॉइक ॲसिड, थ्री हायड्रॉक्सी पेंटेनॉइक ॲसिड, हा वाला एक स्टार्टिंग केमिकल याच्यासाठी वापरलं जात असते। आणि यांच्यापासून जो पॉलिमर तयार होतो त्याला आपण काय म्हणत असतो, पी एच बी व्ही पॉलिमर्स म्हणत असतो। म्हणून याचं ऑप्शन आहे ए। त्यानंतर बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स विच कॅन प्रोड्यूस फॉर्म ग्लायसिन अँड अमायनो कॅप्रोइक ॲसिड, ज्यांच्यामध्ये एन एच आणि सी ओ ग्रुप येते ते सरळ सरळ कोणते असतात, अमाईड पॉलिमर्स असतात। त्याच्यामुळे ग्लायसिनचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे, अल्फा अमायनो ॲसिड जो आहे जो सर्वात पहिला त्याला आपण ग्लायसिन म्हणतो, आणि दुसरा अमायनो कॅप्रोइक ॲसिड, कॅप्रोइक ॲसिड म्हणजे 6 कार्बनवाला ॲसिडच आहे, त्याच्यातही एन एच टू ग्रुप दिलेला आहे, आणि एन एच टू ग्रुप हा 5 सी एच टू ग्रुपसोबत कंबाईन आहे आणि एक ॲसिडिक ग्रुप आहे इकडे। तर यांच्यापासून जे पॉलिमर बनते ते इथून एच टू ओ जेव्हा निघून जाईल आणि पॉलिमर बनल, इकडूनसुद्धा एच आणि इकडूनसुद्धा ओ एच ग्रुप निघून जाईल। अशा प्रकारे जो पॉलिमर बनल तर तो पॉलिमर राहणार आहे आपला एन एच, इकडे इकडे सी एच टू सी डबल बॉन्ड ओ, आणि इथे काय आहे एन एच पुन्हा वापस, आणि सी एच टू बाय फाईव्ह आणि सी डबल बॉन्ड ओ। आणि या पॉलिमरला आपण कोणता पॉलिमर म्हणत असतो, नायलॉन 2 नायलॉन 6, कारण याच्यात 2 कार्बन आहे आणि याच्यात 6 कार्बन आहे, आणि हा अमाईड पॉलीअमाईड पॉलिमर तयार होतो। त्याच्यामुळं अशी लिंकेज ज्यांच्यामध्ये असते ते ओळखण्यासाठी आपल्याला सोपं जाईल की हा अमाईड टाईपचा पॉलिमर्स असतो, म्हणजे नायलॉन टाईपचा पॉलिमर्स असतो। म्हणून याच्या नावातच याचा फॉर्म्युलासुद्धा आहे, 2 आणि 6 कार्बन असणारे दोन मोनोमर आहेत, तर याला आपण ग्लायसिन म्हणतो पहिल्या याला, आणि दुसऱ्या याला अमायनो कॅप्रोइक ॲसिड। त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ए, ठीक आहे? त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया। द टू मोनोमर्स यूज इन प्रिपरेशन ऑफ डेक्स्ट्रॉन्स आर, डेक्स्ट्रॉन तयार करण्यासाठी दोन कोणते मोनोमर्स आपण यूज करत असतो, तर याच्यातला आन्सर आहे लॅक्टिक ॲसिड। आता लॅक्टिक ॲसिड जेव्हा आपण आणि ग्लायकोलिक ॲसिड, हे वाला डी आन्सर आहे याचं करेक्ट। तर लॅक्टिक डेक्स्ट्रॉन जो पॉलिमर्स आहे तो लॅक्टिक ॲसिड सर्वांना माहिती आहे की आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केनमध्ये असिमेट्रिकल कार्बन ॲटम, एक असिमेट्रिकल कार्बन असणारा जो आपण पाहिला होता त्यालाच आपण लॅक्टिक ॲसिड म्हणतो, हा वाला तो लॅक्टिक ॲसिड आहे, एक हायड्रॉक्सी ग्रुप असलेला। आणि दुसरा एक याचा स्टार्टिंग केमिकल आहे ग्लायकोलिक ॲसिड, ग्लायकॉल, ग्लायकोलिक ॲसिड म्हणजे 2 कार्बन असणारा आणि ओ एच ग्रुप असणारा। तर या दोघांच्या पासून जो आपण पॉलिमर तयार करतो त्याला आपण काय म्हणतो, डेक्स्ट्रॉन पॉलिमर म्हणत असतो।
तर म्हणून याचं करेक्ट ॲन्सर आहे डी. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन्स पहा. द पॉलिमर्स यूज इन ऑर्थोपेडिक डिव्हायसेस अँड इन कंट्रोल द ड्रग रिलीजिंग मटेरियल इज, तर याच्यातला बायोडिग्रेडेबल पॉलिमर कोणता आहे? PHBV. त्यामुळे करेक्ट ॲन्सर याचं कोणता आहे? PHBV. म्हणून याचा ॲन्सर आहे डी. पाचवा क्वेश्चन्स पहा. विच ऑफ द फॉलोइंग कंटेन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स ओनली, यापैकी बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स कोणामध्ये आहे? तर ऑप्शन ए हे याचं करेक्ट ॲन्सर आहे. सेल्युलोज हा नॅचरली, जे कॉटन वगैरे म्हणतो आपण, डेक्स्ट्रॉनसुद्धा आत्ताच पाहिलं आपण, आणि PHBVसुद्धा कसं आहे? बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहे. म्हणून याचं करेक्ट ॲन्सर आहे ए. आता बघा, तुम्ही चेक करा तुम्हाला कोणत्या कोणत्या क्वेश्चन्सला किती मार्क भेटलेत, कोणतं रॉंग आहे, आणि जर याच्यातलं एक रॉंग असेल तर मी तुम्हाला सांगितलं आहे 20 पैकी तुम्ही किती मार्क देसाल, 16 मार्क देसाल, नाही 15 मार्क देसाल, कारण 4 मार्क तर एका क्वेश्चन्सला कटतील आणि 1 मार्क वापस त्याचा मायनस मार्क होईल. ठीक आहे.